म्हणजे मला अगोदर वाटलं होतं की ही फक्त एक भिंत आहे आणि त्या भिंताला डिझाईन आहे. मित्रांनो, एक गोष्ट मला खूप चांगली गोष्ट दिसली, एकदम भारी गोष्ट दिसली, मला मूड फ्रेश झाला बघून. मी बघा, हे माझ्या राजा, मग कशाला झगडे करती माझ्यासोबत. गौतम गंभीरची आणि विराट कोहलीची काल भांडणं झाली ऑन स्टेडियम सगळ्यांसमोर पब्लिक मध्ये. मित्रांनो, आज आपण घेऊन आलो आहोत बऱ्याच दिवसांनी आपल्या रुबीला. एकदा वॉश केली ना, मग गाडी एकदम आपली छकाछक. ऑल राईट, सो ही गाइस, इज निखिल अगेन, वेलकम बॅक टू माय व्हिडिओ. अँड फर्स्ट ऑफ ऑल सर्वांना क्रांतिकारी जय भीम. कसे तुम्ही सगळे? आणि हे बघा, बाहेरचं जे ऊन आहे हे 33 चं ऊन आहे आणि 34 पर्यंत सुद्धा जाऊ शकतं. आपण प्रवास करणार होतो ट्रेननी, बट आज लकीली आज आपल्याकडे आपली रुबी आहे. आपण आपल्या गाडीमध्ये जस्ट पेट्रोल भरलेलं आहे आणि आता आपण चाललोय पुढे. मी गाडी चालवत चालवत पोचलो होतो सिद्धार्थ नगर रबाळेला पोचलो होतो, आणि रबाळेला पोचता पोचता मी एक सुंदरशी अशी गोष्ट बघितली, मी तुम्हाला ती दाखवतो. हे बघा, हे आहे सिद्धार्थ नगरचं बुद्ध विहार. म्हणजे मला अगोदर वाटलं होतं की ही फक्त एक भिंत आहे आणि त्या भिंताला डिझाईन आहे, तर हे असं अजिबात नाही आहे. हे बघा, आणि हे बघा, बुद्ध विहार आहे. हे बघा, पूर्ण मला दाखवता येत नाही पण तुम्ही क्लिअरली बघा. हे बघा, म्हणजे असं मला वाटलं होतं की ही फक्त एक भिंत आहे आणि ह्याला फक्त अशी पेंटिंग केली आहे बुद्ध विहाराची, पण हे असं नाही आहे. हे सिद्धार्थ नगर रबाळे गावचं बुद्ध विहार आहे. अशी इथून गाडी नेता अशी अचानक मध्ये गाडी थांबवली आणि मला दिसलं काय बोललो, हे बघितलं तर ही मस्त एक असं बुद्ध विहार त्यांनी उभं केलंय, खूप छान वाटतंय. हे बघा, इकडे लिहिलंय बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संगम शरणम गच्छामी, नालंदा बुद्ध विहार. हे बघा, हे मस्त इकडे गौतम बुद्धांचं एक चित्र आहे. म्हणजे इकडे माझा फोनमध्ये कसं दिसतं आहे मला माहिती नाही, पण इकडे पेंटिंग किती लाजवाब पेंटिंग केली यांनी, मोठी पूर्ण भिंत कवर केली आहे. आणि इकडे महाराजांची सुद्धा एक पेंटिंग यांनी काढली आहे. हा पूर्ण परिसरच हे बघा ना, पूर्ण इथे बसण्यासाठी वगैरे मस्त आहे. आणि ते वाचनालय तिकडे बुक्स वगैरे असतात. हे कितना बजे खुलत आहे बुद्ध विहार? ये मित्रांनो, तर हे संध्याकाळी 5-6-7 आसपास खुलतं बुद्ध विहार असं मला या लोकांनी सांगितलं आहे. बघू आपण, वेळ भेटला तर इकडे व्हिजिट करूया. म्हणजे बऱ्याच दिवसांनी ॲक्टिवा चालवली, तर ॲक्टिवा चालवल्यानंतर जी बर्गमॅन चालवायची फिलिंग आहे ना, असं वाटतंय वाव. मॅक्समध्ये नंतर ॲक्च्युली नक्षत्र मॉलमध्ये यायचं हेच कारण आहे की एसीची हवा आणि वॉशरूम. काय पितेस? मित्रांनो, एक गोष्ट मला खूप चांगली गोष्ट दिसली, एकदम भारी गोष्ट दिसली, मला मूड फ्रेश झाला बघून. मी बघा, हे माझ्या राजा. तर मित्रांनो, इकडे आलेला आहे मनस्वीचा फोन. चामुंडा, लग्नात काय घालणार तू परवा? डोक्यावर काय घालणार? आली आली गाडी, आली गाडी, आली गाडी, आली. हे बघा, भागो भागो. BMC ची गाडी आलेली. हे बघा, पळतात ते फटाफट. हे बघा, BMC ची गाडी आलं म्हटल्यावर हे यांचं पळणं काम चालू आहे. जाऊ जाऊ दे. हे बघा, माझे पप्पा फ्री मध्ये आणायचे, फक्त घरात लेडीज नाही कोण. ओ, वाचलो. अरे ते सोड, मी तुझ्यासाठी हे घेतलंय, ठीक आहे, घाल. आजच्या कपड्यांवर सूट होईल म्हणून घेतलंय. अंकुर दुपट्टा घर खूप फेमस आहे दादर मध्ये. दादर वेस्ट दादा सिनेमाच्या समोर आमच्याकडे पूर्ण 300 हजारची रेंज आहे दुपट्ट्यामध्ये. शिफॉन, जॉर्जे, प्लाझोज आहेत आमच्याकडे, बनारसी दुपट्टा आहे,
आणि दुपट्टे रेंजमध्ये नाही का 150 स्टार्ट आहे 1000-1200 रेंजमध्ये बनारसी दुपट्टे लागू आहे खूप व्हरायटीज आहेत स्टार्टिंग रेंज आमची 150 आहे नंतर शिफॉन आहे 250 खूप सारे व्हरायटीज आहेत अंगूर दुपट्टा तर फेमस आहे आणि हे त्यांचं कार्ड आहे या दुकानाचं त्याच्यावर तुम्हाला ॲड्रेस वगैरे भेटेल आणि हे ते आहे तुमचं नाव काय कुशल सुशील सुशील भाई संभाल के भरा नहीं तो अलग एक थैली अलग में डाल ये बड़ा अच्छा काम किया भैया आपने इनविजिबल नहीं मैं नहीं है नहीं नहीं सॉरी सॉरी मेरा चेहरा वैसा ही एक्चुअली आपका प्रॉब्लम नहीं है या मॅडमला वाटलं की मी इकडे दुकानाचा हे आहे आणि हे नाही वाटलं अरे बापरे भूकच लागली बघून कोण हा तुझ्यासारखा का दिसतोय मित्र म्हणजे तो माकड मी होतो म्हणजे माकडाला डेट करते म्हणजे तिच्या माकडाला डेट करते बापरे दादर भरपूर फिरावं लागतं यार भरपूर फिरावं लागतं तेव्हा एक दुकान भेटत जर ज्याला माहिती आहे जिथे कोणते दुकानं कुठे आहेत तरच ते तिकडे शॉपिंग करू शकतात नाही तर नाही असंच असतं अंकू कोण कोणाचं काही चांगलं सांगत नाही म्हणजे ना असे इकडे त्या लोकांना टाकलं टाकलं सर ॲक्सिडेंट फायनली आम्ही फुल ना फुलाची पाकळी आम्ही फायनली आमचं काम झालेलं आहे आता आम्ही चाललोय पीठ पूजा करायला आम्हाला काहीतरी खायचं आम्हाला भरपूर भूक लागलेली बघितला काय शिकलीस त्याच्यामधून त्याच्यामधून शिकलीस काय तू मग कशाला झगडे करती माझ्यासोबत थांब एक सेकंड हां नाव काय तुझं साईडला 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 इकडे इकडे मागे मागे तुमचे व्लॉग पण माझी आजी पण तुम्हाला बघते की तुम्ही किती छान म्हणजे जयवीन तुम्ही हे किती छान केलं एंगेजमेंट तुमचं हां थँक्यू सो मच बर तू आवाज दिला काय काय लोक आवाज मेसेज करतात आम्ही तुम्हाला बघितलं कलेक्शन नावाचं दुकान आहे दादरला श्रीकृष्ण हॉटेलच्या समोर इकडे आपला भाऊ स्वस्तामध्ये कवर्स देत आहे तर तुम्ही येऊन नक्की कवर घ्या चल मित्रांनो आता आम्हाला भरपूर भूक लागली आहे सो आम्ही जाणार आहे डोसा खायला इकडे इकडे डोसा खायला जाणार इकडे बाय एक मैसूर मसाला डोसा चीज मार्के विराट कोहलीची काल भांडणं झाली ऑन स्टेडियम सगळ्यांसमोर पब्लिक मध्ये गौतम गंभीरने काय केलं इंडियन टीमचे प्लेयर आहे माहितीये ना त्याने काय केलं माहितीये नवीन नावाचा एक इंडियन प्लेअर आहे त्याने काय केलं माहितीये का विराट कोहलीचा असा हात घेतला हात दे हात मिळवतात ना मॅचला लासला असा हात घेतला आणि असा हात झटकला सगळ्या स्टेडियममध्ये सगळ्यांसमोर विराट कोहलीने पाठी बघून लुक दिला असा मित्रांनो डोसा खाऊन मस्त अंगाला घाम फुटलाय फुल पोटगच्च भरलंय फुल घाम फुटला असं वाटतं लिंबू सरबत पिऊ तर आता आम्ही इकडे अंकितासाठी व्हाईट साडी बघायला चाललोय जी लग्नासाठी आपल्याला यूज वगैरे होईल त्यासाठी
नाहीये स्टॉक वगैरे येणार आहे का? एक दोन दिन बाकी दोन दिन मी चलो। तर अशा प्रकारे आपण दादरच्या मार्केटमधून निघत आहोत आणि सध्याला आपण आपली गाडी शोधतोय। आपली गाडी कुठं लावली काय आयडिया नाही आपल्याला। काय पोरगी आहे? अरे प्यार से दिया तो लेने का आशीर्वाद समझ के रखने का। वो प्यार से दे रहे। मित्रांनो, मी आता आहे पाम बीच रोडला आणि हा एक सिग्नल लागलाय शेवटचा। कारण का, इफ आपण सायन पनवेल हायवे पकडला असता तर आपल्याला कदाचित भरपूर ट्रॅफिक भेटली असती आणि मला कळत सुद्धा नाही की अचानक मध्ये एवढी ट्रॅफिक का व्हायला लागली। त्या ऐरोली मुलुंड ब्रिजच्या इकडे सुद्धा आणि आपला या सायन पनवेल हायवेला सुद्धा। तर मित्रांनो, जर तुम्हाला इथपर्यंत आपला व्लॉग आवडला असेल आणि इफ तुम्ही इथपर्यंत आपला व्लॉग बघितला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। आणि लवकरच भेटूया आपण एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना क्रांतिकारी जय भीम, बाय बाय, टेक केअर।